सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंत सरासरी 55% इतकी मतदानाची टक्केवारी राहिली. सोलापूर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडली. शहर आणि ग्रामीण भागात चुरशीनं मतदान झालं. उन्हाचा पारा जास्त असल्यानं सकाळच्या सत्रात मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा दिसून आल्या. दुपारच्या सत्रात मतदान केंद्रांवर गर्दी नव्हती. सायंकाळी पुन्हा मतदारांनी मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी हजेरी लावल्याचं चित्र दिसून आलं. दरम्यान सायंकाळी 5 वाजेपर्यंत 49.85% इतकं मतदान झालं होतं. सोलापूर लोकसभा मतदारसंघात सरासरी 59% इतकं मतदान झालं असून अंतिम आकडे येईपर्यंत टक्केवारीत वाढ होऊ शकते. दरम्यान मतदान करण्याची वेळ सायंकाळी 6 पर्यंतची होती. वेळ संपल्यानंतर मतदान केंद्रांवरील कर्मचाऱ्यांनी EVM मशीन सील केल्या. त्यानंतर बसमधून या EVM मशीन रामवाडी गोडाऊन इथं नेण्यात आल्या. यावेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.